आणि आता पाहणार आहोत सविस्तर मुलुक महाराष्ट्र अतिशय वेगवान। भारतामध्ये नव्या कोरोना व्हेरियंटचे रुग्ण सापडल्यानंतर सरकार अलर्ट झालेले आहे आणि याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने ऍडवायझरी जारी केलेली आहे। आयएमएने सर्वांना मास्क घालण्याचे तसेच साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर आणि लग्न समारंभ मेळावा पुढे ढकलण्याचे आवाहन केलेले आहे। कोरोनाची रुग्णसंख्या वाढू नये या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबादेवी मंदिरामध्ये भाविकांना दर्शनासाठी जाताना मास्क वापरण्याची विनंती करण्यात येते आहे। तर व्यवस्थापनाने सुरक्षा कर्मचाऱ्यांसह मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना मास्क वापरण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत। अंबाबाई मंदिरामध्ये उद्यापासून कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती करण्यात आलेली आहे। दरम्यान कोल्हापूर विमानतळावरही परदेशामधून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमधील साई संस्थानं साई भक्तांना काळजी घेण्याचं आणि मास्क लावण्याचं आवाहन केलेलं आहे। नववर्षानिमित्त लाखो साई भक्त हे शिर्डीमध्ये दाखल होत असतात, त्यामुळे गर्दी लक्षात घेऊन साई संस्थानकडून उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटर वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्यासोबत वैद्यकीय सोयी सुविधांचा प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया राजेश टोपेंनी दिली आणि त्यासोबत नव्यानं टास्क फोर्सची बांधणी केली पाहिजे असं देखील ते म्हणाले। नवी दिल्लीमधील शासकीय रुग्णालय राम मनोहर लोहिया रुग्णालयाकडून कोविड मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। रुग्णालयामध्ये वावरताना सर्वांना मास्क लावणं हे बंधनकारक असणार आहे, तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, स्वच्छता बाळगणं अशा सूचना रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या आहेत। आयएमएकडूनही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। मुंबई शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे। सलग दोन दिवस शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळते आहे। सेन्सेक्स 300 अंकांनी घसरलेला आहे, तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घसरण होत असल्याचं देखील तज्ज्ञांचं मत आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची अखेर एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे। राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली। फडणवीसांच्या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवारही आक्रमक झालेले आहेत। त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर हल्ला बोल केलाय। दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील नितेश राणेंनी केली आहे। जी व्यक्ती हयात नाही त्याची बदनामी करू नये असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री शिंदेंविरोधातील आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी दिशाचं प्रकरण उकरून काढण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। ठाकरेंच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी दिशा सालियनचं प्रकरण पुन्हा एकदा उकरून काढण्यात आलेलं आहे असा आरोप खासदार संजय राऊतांनी देखील केला। तुमच्या घरातल्या फाईल उघडायला लावू नका असा इशाराही राऊतांनी यावेळी दिला। खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधामध्ये एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिलेले आहेत। राहुल शेवाळे यांनी एका महिलेवरती बलात्कार केल्याची तक्रार दाखल केलेली होती आणि त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा शिवसेना ठाकरे समर्थक आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेला आहे। विधानसभेमध्ये विरोधकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी देत प्रश्नोत्तरांऐवजी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरती चर्चा करण्याची मागणी केलेली आहे, मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यास परवानगी दिली नाही आणि त्यामुळे विरोधी पक्षानं सभात्याग केलेला आहे। एनआयटी भूखंड प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मुख्यमंत्र्यांनी संमत केलेल्या आदेशावरती समाधान व्यक्त केलेलं आहे। पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे, तर राज्य सरकारच्या वतीनं सुनील मनोहर यांनी युक्तिवाद केलेला आहे। हायकोर्टाच्या निर्णयानं मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। दिशा आणि सुशांत सिंग हत्या प्रकरणावरून आमदार रवी राणांनी आदित्य ठाकरेंवरती गंभीर आरोप केलेले आहेत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा आणि सुशांत सिंग हत्या प्रकरणाला दाबण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। यासंदर्भात विधिमंडळामध्ये देखील मागणी करणार असल्याचं मत आमदार राणांनी व्यक्त केलेलं आहे। शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना मोठा धक्का बसलेला आहे। किशोरी पेडणेकर यांचं मुंबईतल्या गोमाता नगरमधील घर आणि कार्यालयावरती मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे। गोमाता नगरमधील घर आणि कार्यालय मुंबई मनपानं ताब्यात घेतलेलं आहे, तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली। तर किशोरी पेडणेकर को हिसाब देना पडा असं सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलेलं आहे। तर गोमाता नगरमध्ये आपलं कोणतेही गाळे नव्हते आणि कोणतेही गाळे सील झालेले नाही आहेत असं मुंबईच्या माजी महापौर यांनी स्पष्ट केलेलं आहे। किरीट सोमय्या यांनी गरीब नागरिकांवरती जोर दाखवून सत्तेचा वापर करून अन्याय केला असल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केलेला आहे।
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंग यांच्यावरती अटकेची टांगती तलवार कायम आहे। आज दोघांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले होते, मात्र नवनीत राणा या संसदेच्या अधिवेशनामुळे आणि त्यांचे वडील तीर्थयात्रेला गेल्यामुळे हजर राहू शकलेले नव्हते। मुंबई नागपूर प्रमाणे अधिवेशन औरंगाबादला घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आमदार प्रशांत बंब यांनी पावसाळी अधिवेशन हे औरंगाबादमध्ये घेण्याची मागणी केलेली आहे। नागपूरच्या अधिवेशनामध्ये काही आमदार खासदार तसंच कर्मचाऱ्यांना सर्दी खोकला झाल्याचं आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे 30 आमदारांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे। काही आमदारांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचंही समोर आलेलं आहे। गेल्या 3 दिवसात 611 जणांची आरोग्य तपासणी झाल्याचं समोर आलं आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांचं निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटलांनी असंवैधानिक शब्द वापरल्यानं हिवाळी अधिवेशनापर्यंत त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या निलंबनाबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे। विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं। पुणे महापालिकेच्या गेटवर राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलेलं आहे। राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांना अधिवेशन काळापुरतं निलंबित करण्यात आलेलं आहे आणि या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आक्रमक झालेली असून जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई नागपूर महामार्गावरती सिंदखेड राजा इथे रास्ता रोको करत टायर जाळण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी शिंदे फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी केलेली आहे। राज्य सरकारचा कारभार चव्हाट्यावरती येत असल्यानं हुकुमशाही पद्धतीनं निलंबन केल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केलेला आहे। भारतीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाड कटला तब्बल 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे। पहिली कसोटी खेळल्यानंतर दुसरी कसोटी खेळण्यासाठी सर्वाधिक काळ प्रतीक्षा करणारा भारतीय खेळाडू जयदेव ठरलेला आहे। अमृता खानविलकर सोशल मीडियावरती कायमच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं। अमृतानं नुकतंच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली, मात्र त्यावेळी तिनं परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल करण्यात आलेलं आहे। मलायका अरोरा सध्या तिच्या मूव्हिंग इन विथ मलायका या शोमुळे चर्चेत आहे। मलायका या शोसाठी नेहमीच नवनवे लुक करत असते आणि नुकत्याच एका लुकचं ब्लॅक अँड व्हाईट फोटो तिने सोशल मीडियावरती शेअर केलेले आहेत। बॉलिवूड स्टार्स हे सध्या ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये दंग झालेले आहेत आणि याच दरम्यान डिम्पल गर्ल प्रीती झिंटानंही ख्रिसमसच्या तयारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला। यात प्रीती सँटा क्लॉज बनलेली आहे आणि ख्रिसमस ट्रीला ती सजवताना दिसते। सर्कस सिनेमामध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे या दोघी एकत्र दिसत आहेत। या सिनेमातील आशिकी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय आणि या जॅकलिन आणि पूजाचा रेट्रो लुक पाहायला मिळतोय। अभिनेता अयाज खानही बाबा झालेला आहे, त्यानं खास फोटो शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिले। अयाजनं आपल्या मुलीचं नाव दुआ असं ठेवलेलं आहे। तरी अवते आज संपूर्ण दिवसभरामध्ये महाराष्ट्रात घडलेल्या आतापर्यंतच्या विविध क्षेत्रातील अतिशय महत्वाच्या घडामोडी ज्यांचा संपूर्ण आढावा आपण मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टच्या माध्यमातून घेतला। तर आजच्या मुलुक महाराष्ट्रमध्ये वेळ झालेली इथं थांबण्याची, ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।